हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन। ऊस, आले, भुईमुग, सोयाबीन, बटाटा यासारख्या अनेक पिकावर आलेले सुलतानी संकट म्हणजे हुमणीची कीड। हुमणी किडीमुळे पिकांचे 30-50% नुकसान होत आहे। वेळेवर जर हुमणीचा बंदोबस्त नाही झाला तर पिकाचे 80-100% सुद्धा नुकसान होऊ शकते। म्हणूनच हुमणीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत काय आहे ते आपण पाहूया। प्रथम हुमणीची ओळख करून घेऊया। हुमणीचे शास्त्रीय नाव होलोट्रिकिया सेराटा असून ती कोलोप्टेरा म्हणजेच भुंगेरा वर्गातील आहे। हुमणी ही ऊस, आले, हळद, सोयाबीन, टोमॅटो, वांगी यासारख्या अनेक पिकांवर येणारी बहुपक्षीय कीड आहे। हुमणी प्रामुख्याने दोन प्रकारची असते। एक नदीकाठच्या भागात आढळणारी ल्युकोफोलिस ल्युटिडोफोरा हुमणी आणि दुसरी म्हणजे माळरानावरील होलोट्राकिया प्रजातीची हुमणी। पश्चिम महाराष्ट्रात होलोट्राकिया प्रजातीची हुमणी मोठ्या प्रमाणात आढळते। हुमणीचा जीवनक्रम अंडी, आळी, कोष व भुंगेरा या चार अवस्थांमधून एका वर्षात पूर्ण होतो। आता पहिली अवस्था पाहू, भुंगेरा। भुंगेरा हा लालसर तपकिरी रंगाचा असून त्यावर गर्द रंगाच्या छटा असतात। तो 22-25 मिलीमीटर लांबीचा व 11-12 मिलीमीटर रुंदीचा असतो। कोशातून बाहेर पडलेला भुंगेरा 3-4 महिने म्हणजेच साधारणपणे डिसेंबर-मार्च महिन्यापर्यंत तो सुप्तावस्थेत राहतो। एप्रिल-मे महिन्यात वळीवाचा किंवा मृगाचा पाऊस झाल्यानंतर भुंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात आणि कडुलिंब, बाभूळ किंवा बोरीच्या झाडावर रात्रीच्या वेळेत बसतात। तेथेच नर आणि मादीचे मिलन होते। मिलनानंतर नर लगेच मरून जातो पण मादीची भुंगेरा अवस्था ही 47-97 दिवसांची असते। आता पाहूया दुसरी अवस्था, अंडी। मिलनानंतर 10-15 दिवसात म्हणजेच पावसाळा सुरू होतात जून जुलै महिन्यात हुमणीची मादी अंडी घालते। एक मादी जवळपास 50-60 अंडी जमिनीमध्ये 12-15 सेंटीमीटर खोलीवर वेगवेगळ्या ठिकाणी घालते। ही अंडी साबुदाना आकाराची पांढऱ्या रंगाची असतात। आता आपण तिसरी अवस्था पाहूया, ती म्हणजे आळी। साधारणपणे 15-18 दिवसात अंड्यातून पांढऱ्या रंगाची आळी बाहेर पडते। पूर्ण वाढ झालेली आळी पिवळसर रंगाची इंग्रजी सी आकाराची असून डोके मोठे व जबडा लालसर तपकिरी रंगाचा असतो। सुरुवातीला ही आळी सेंद्रिय पदार्थावर आणि मातीवर जगते परंतु नंतर ती पिकांची मुळे खाऊन जगते। त्यामुळे पिके पिवळी पडून सुकून मरून जातात। हुमणीची आळीची अवस्था ही 6-8 महिन्याची असल्याने जून-डिसेंबर महिन्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होते। आता पाहूया चौथी अवस्था, कोष। पूर्ण वाढ झालेली हुमणीची आळी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 15-30 सेंटीमीटर खोल जाऊन स्वतःभोवती मातीचे कवच निर्माण करते, त्यालाच हुमणीची कोशावस्था म्हणतात। कोश हा तांबूस तपकिरी रंगाचा असून कोशावस्था 20-22 दिवसांची असते। अशा प्रकारे हुमणीचा जीवनक्रम एक वर्षात पूर्ण होतो। आता आपण हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणाचे उपाय कसे करावेत या विषयी पाहूया। प्रथम भौतिक नियंत्रणाचे उपाय कसे करावेत ते पाहू। पीक काढणीनंतर लगेच जमिनीची नांगरट सकाळी किंवा संध्याकाळी करावी, म्हणजे बगळे, कावळे, साळुंखी हे पक्षी हुमणीचे कोश भुंगेरे वेचून खातील। रात्रीची नांगरट करू नये। रोटावेटरच्या सहाय्याने ढेकळ फोडल्यास हुमणीचे कोश नष्ट होण्यास मदत होते। वळीवाचा किंवा मृगाचा पाऊस पडल्यानंतर भुंगेरा नियंत्रणासाठी लिंब, बाभूळ किंवा बोरीच्या झाडाजवळ प्रकाश सापळा लावावा। प्रकाश सापळा म्हणजे एक विजेचा किंवा एलईडी बल्ब किंवा चार्जिंग बॅटरी सायंकाळी 6-8 या वेळेत लावून त्याखाली रॉकेल मिश्रित पाणी ठेवावे, म्हणजे त्यात भुंगेरे पडून मरून जातात आणि हुमणीचे आळी अवस्थे अगोदरच प्रभावीपणे नियंत्रण होते। हुमणीचे भुंगेरे हे लिंब बाभळीचा पाला खातात। या झाडावर 20% किनॉलफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारल्यास भुंगेराचा बंदोबस्त होतो। लिंब, बाभूळ, बोर या झाडांच्या फांद्या खडसून टाकणे।
भुंगेरा नियंत्रणासाठी एरंड आंबवन सापळा सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम करतो ते पाहूया। वळीवाचा पाऊस 40 ते 50 मिलीमीटर पडल्यानंतर कमी खर्चाचा एरंड आंबवन सापळा शेतात लावावा। या सापळ्याकरिता 2 किलो एरंडीच्या बिया कुटून बारीक करून घ्याव्यात। त्यामध्ये 25 ग्रॅम ईस्ट पावडर, 50 ग्रॅम बेसन पीठ आणि 2 ते 2.5 लिटर पाणी एकत्र मिसळून चांगले ढवळून द्रावण तयार करावे। हे द्रावण 18 तास आंबवत ठेवावे। नंतर हे द्रावण 5 मातीच्या मडक्यात समप्रमाणात विभागून ओतावे। सदरची मडकी 1 एकर क्षेत्रामध्ये जमिनीच्या पृष्ठभागालगत तोंड उघडे करून गाडावीत। एरंडीच्या द्रावणाकडे आकर्षित होऊन शेकडो भुंगेरे सापळ्यात पडून मरतात आणि हुमणीचे नियंत्रण प्रभावीपणे होते। यानंतर जैविक नियंत्रणाचे उपाय काय आहेत ते पाहूया। हुमणी आळी नियंत्रणासाठी मेटारायझियम एनासोपली आणि बिवेरिया बॅसियाना या परोपजीवी बुरशीचा जैविक कीटनाशक म्हणून वापर करावा। याकरिता जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत मेटारायझियम एनासोपली 1 लिटर, गुळ 1 किलो, बेसन 1 किलो, गोमूत्र 10 लिटर 200 लिटर पाण्यातून 1 एकर क्षेत्रासाठी आळवणी करावी। हे आळवणी नियंत्रणाबरोबरच प्रतिबंधात्मक म्हणून महिन्यातून 1 ते 2 वेळा केल्यास हुमणीचे प्रभावीपणे नियंत्रण होते। यानंतरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास रासायनिक उपाय काय करावे ते पाहूया। याकरिता प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय म्हणून उसाच्या लागणीच्या वेळी व बांधणीच्या वेळी 10% दाणेदार क्लोरोपायरीफॉस 4 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे। हुमणीच्या प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये 20% प्रवाही क्लोरोपायरीफॉस 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून किंवा इमिडा क्लोप्रिड प्लस प्रिप्रोनिल 5 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून वापशावर आळवणी करावी। अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीने हुमणीचे नियंत्रण केल्यास कमी खर्चात हुमणीचा बंदोबस्त होऊ शकतो।